Tutte osso! Vediamolo! शिक्षक म्हटल्यानंतर काय पुढे बोला ना, शिक्षक बोलल्यानंतर विद्यार्थी ऐकतात का असं होतच नाही. आणि वेळ प्रसंगी तुम्हाला घ्यावी लागली तर हातामध्ये छडी सुद्धा घ्यावी लागेल. सध्या जे काही चाललेलं राजकारण त्यांना सुसंस्कृतपणाचा एक धडा देण्याची आवश्यकता आहे. कारण ही आपली संस्कृती नाही. तुम्ही जे काही मेहनत करता शाळेमध्ये, तुम्ही भावी पिढी तयार करता. ही भावी पिढी अशी जर नाचणार असेल आणि नाचक्या सुचक्या लोकांच्या हातात जाणार असेल तर मग आपलं शिक्षण आणि शिक्षणाचा उपयोग कसा काय. तुम्ही अत्यंत वेळेवरती शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. काय थोडापुढेच राजकारण खूप चालू आहे. पण मला विशेषतः ह्या सर्व काळामध्ये माझ्यासोबत एक आहे त्याचा वेगळा अभिमान आहे. कारण आज तसं पाहिलं तर माझ्याकडे काय नाही, मी अनेकदा बोलून झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला विरोधी पक्षातून काहीतरी हवं म्हणून सत्ताधारी पक्षात जात आहे. आज तर तुम्ही सत्ता आणण्यासाठी म्हणून माझ्याकडे आले आणि तुमचा उपयोग. कारण शिक्षक म्हटल्यानंतर त्याला एखादी गोष्ट समजून सांगण्याची एक कला असते. तर ती कला आता आपलं जे राज्य आहे ते सुजान म्हणजे सुजराम सुजलाम तर झालंच, पण सुजान करणं आणि जे काही घडे आपण लहानपणी गिरवले ते घडे प्रत्यक्षात त्याचं अंगात आणायचे याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचा मला उपयोग करून घ्यायचा आहे. एक गोष्ट खरी आहे की शिक्षक मतदारसंघाकडे नाही म्हटलं तरी शिवसेनेचं दुर्लक्ष धरून झालं होतं. पण अभ्यंतराने खास धन्यवाद देतो कारण त्यांनी चिकाटी सोडली नाही. सुरुवातीला शिक्षण शिवसेने त्यांना नाहीच सांगत होतो, नाही नाही लढायची, आपली काय दाखल आहे, आपण नाही लढायचं, आपण नाही लढायचं. पण एकदा हो म्हटल्यानंतर तुम्ही जे का आता शिक्षकाचं एक मोहोर उभं केलेलं आहे आणि हे मोहोर नुसतं निवडणुकीमध्ये अभ्यंतर विजयी झाले म्हणजे काय होणार अशा प्रमाण नाही. अभ्यंतर का पाहिजे की तुमचा जो काही एक विषय आहे, म्हणजे प्रत्येक शिक्षकाकडे वेगवेगळे विषय असतात, पण शिक्षकांचा विषय हा कोणीच तिकडे नीट मांडलेला नाही. तर तो नीट मांडणारा आपल्या स्वतःच्या हक्काचा आवाज तिकडे पाहिजे म्हणून आपल्याला अभ्यंतरांना विधान परिषदेत पाठवायचं आहे. आणि शिक्षकांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे मी पूर्वी काही प्रचाराच्या वाटत बोलायचो की शिक्षक असतात त्यांना जर काय वेळ मिळाला तांदूळ निवडणं त्यातून जर का वेळ मिळाला तर मग शिकवायचं असं नाही. आम्हाला शिक्षकांनी हे शिक्षकांचंच काम केलं पाहिजे, त्याला दुसऱ्या कोणत्याही ड्युटीवरती लावता येणार नाही ही पहिली. कारण नाहीतर मग आपण शिकवणार तरी कसं. आणि आता हा सर जो काही लढा सुरू आहे ठीक आहे, मध्ये जण काही जण येतात एक आपले हातपाय मारून जातात पण मूळ विषय तसेच राहतात. तर तसं मी करणार. आता तर तुमच्यासाठी लढण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. म्हणजे आता तर ती लढेल पण जिंकल्यानंतर तुम्हाला न्याय देण्याची सुद्धा जबाबदारी माझ्यावरती. तो न्याय मिळवण्यासाठी आपल्याला हा विजय आवश्यक आहे. तो नुसता महापालिकेतच नाही, नुसत्या विधानसभेत नाही, तर अगदी जिने काल घोषणा दिली देशाच्या लोकसभेमध्ये की अबकी बार भाजपा यांना तडीपार केल्याशिवाय आपल्याला काय न्याय मिळणार नाही. त्या तडीपाराची नोटीस मी काल दिलेली आहे का, त्याच्यावरती शिक्कामोर्तब तुम्ही करायचे अधिकारी शिक्कामोर्तब की याला तडीपार करण्याची त्याच्यावरची सही सही तुम्ही करायचे मतदारांनी करायची. आणि मला खात्री आहे की यांचे सगळे उद्योग बघितल्यानंतर तुम्ही त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या मनातलं जे एक राज्य आहे त्याला सुराज्य म्हणा ते आणल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आणण्यामध्ये शिक्षकाचा वाटा हा फार मोलाचा असेल ही खात्री बाळगतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.